हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित। मी राजभारती विरा मोहिते, सांगली उपासना केंद्र। बापूंनी 2011 साली वरदा चंडिका उत्सव घ्यायचं डिक्लेअर केलं। त्यावेळी असं कंठ खूप पाषाण म्हणून एक आम्हाला पूजनासाठी दिलेला बापूंनी, तर तो प्रत्येकाच्या घरी पूजन करण्यासाठी बापूंनी दिल्यानंतर आम्ही पण तो पूजनासाठी आणलेला। एकदा आणल्यानंतर मला असं छान वाटलं म्हणून मी मुलाकडून पण करून घेतले, मिस्टरांच्याकडून पण पाषाणपूजा करून घेतली आणि मुलीकडून पण पाषाणपूजा करून घेतली। मग आता मुलगी माझी लहान होती, दुसरीला असेल तेव्हा, आणि पूजन झाल्यानंतर असं झालं की वरदचंडिका उत्सवासाठी एक महापूजन पण होतं। मग त्यावेळेस माझी मुलगी दुसरीला होती, ती पाठीमागे लागून, आई आणि वडिलांच्या पाठीमागे लागून तिकडे गेली मुंबईला। मग तिथे गेल्यानंतर असंच डोनेशन जमा करायचे त्या दिवशी, आई आणि वडील आणि ती मुलगी असं तिघे मिळून सुजितदादांकडे जात होते। मग ठाण्यावरून ठाणा रेल्वे स्टेशनला हे आले, तर त्यावेळी काय झालं, रेल्वे स्टेशनला उभे असताना आई आणि पप्पांनी असं ठरवलं की आता मी दादरला उतरायचं आहे, कुठली ट्रेन पकडायची काय असं त्यांचं बोलणं चालू होतं। आणि मुलीचं मात्र लक्ष होतं ते काय चाललं आहे त्यांचं बोलणं, तिला कळत होतं की असं काय बोलायला लागलेत हे। आणि मग एक ट्रेन आली, फास्ट ट्रेन होती, आणि ट्रेनमध्ये आईने काय केलं, लेडीजमध्ये जायचं ठरवलं आणि वडिलांनी जेंट्समध्ये चढायचं ठरवलं। पटकन पप्पा जेंट्समध्ये त्या डब्यामध्ये चढण्यासाठी गेले मागे आणि आई लेडीजमध्ये चढण्यासाठी मुलीला आधी पटकन चढवलं आणि मग ती चढायला गेली। पण काय झालं, तिचं चप्पल पायातलं निसटलं एकदम, आणि त्यावेळी मुलगीला चढवलं आणि आई खालीच राहिली। आणि वडील तिच्या डोक्यात कसं, आता जरी मी राहिले तरी पण पप्पा माझे चढले असतील असं, माझे वडील चढले असतील असं तिच्या डोक्यात होतं। पण जेव्हा ती असं चढणार तोपर्यंत ट्रेन चालू झाल्यावर ती खालीच थांबली आणि मुलगी ट्रेनमधून निघून गेली। आणि मागे वळून बघते तर माझे वडील प्लॅटफॉर्मवरच होते आणि ही पण प्लॅटफॉर्मवरच, आणि मुलगी एकटीच ट्रेनमधून पुढे निघून गेली। मग आता ही घाबरली, आता काय करायचं, कारण दुसरीची मुलगी आणि आता हिचं काय, म्हणजे कसं काय काय कळेलच, ब्लँक झाले पूर्ण। पण त्यावेळेस मात्र आईने धावा सुरू केला की आता बापू 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 म्हणून बापूंना हाक मारायला सुरू केली। त्याच वेळेस एक 20-22 वर्षाचा मुलगा असेल तो आईला म्हणाला की तुम्ही असं करा, पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन जे स्टेशन पोलीस असतात ना त्यांना सांगा की असं असं झालं आहे म्हणून, मग ते पुढे काहीतरी अनाऊन्स करून वगैरे मुलगीला उतरवून घेतील पुढच्या स्टेशनला। आई आणि वडील दोघे पलीकडच्या प्लॅटफॉर्मला गेले, तेवढ्या वेळामध्ये आईचं मात्र फक्त बापू आणि बापू आणि बापू। मग गेल्यानंतर तिथं पोलीस जे बसलेले होते तिथं आईने सांगितलं की असं असं, तोपर्यंत तिथे दोन मुली आल्या। त्या दोन मुली कुठल्या होत्या, तर काय झालं त्या वेळामध्ये ट्रेनमध्ये मुलगी माझी रडायला लागली ना, त्यावेळी एक मुलगी तिला विचारलं काय झालं म्हणून, तर ती ओरडायला लागली माझी आई राहिली खाली, आई राहिली। मग तिने सांगितलं रडू नको आणि तुला एखादा नंबर पाठ आहे का आईचा। मग हिच्याकडून आम्ही नंबर पाठ करून घेतलेला होता मोबाईल नंबर। मग तिने ॲक्च्युली तो नंबर होता तो माझा होता आणि ती होती आजीबरोबर। मग तिने माझा नंबर त्या मुलीला सांगितला, मग ती फोन करत होती त्यावेळी मला, पण मी नेमकी त्याच पूजनासाठी, कंठकूप पाषाण पूजनासाठीच मी माझ्या मैत्रिणीच्या घरी, श्रद्धावान बापल्या वीरा होत्या रूपावीरा ताई शेट्टी म्हणून, त्यांच्या घरी कंठकूप पाषाण पूजा होती आणि मी त्या गडबडीत होते आणि मला फोन यायला लागला, त्या मुलीचा फोन येत होता। पण मी असं उचलणार फोन आणि ती सांगणार फक्त की तुमची मुलगी, मग मी म्हणायची माझी मुलगी तर मुंबईला गेली आणि
हा कुणाचा फोन यायला लागलाय, मग मी ऐकलंच नाही, एकदा दोनदा असं झालं आणि मी ठेवले पटकन गडबडीत जायचं आहे म्हणून. पण तिसऱ्यांदा पुन्हा त्यांनी नाव सांगितलं की तुमची मुलगी निहारिका असं सांगितलं मग मी व्यवस्थित ऐकून घेतले. मग असं तर मी म्हटलं की माझी मुलगी मुंबईला आजीकडे गेली आहे आणि हा फोन माझा नंबर आहे आणि असं सांगा नेमकं काय झालं. तर नाही म्हणे ट्रेनमध्ये असं झालेलं आहे, ती मुलगी वरती चढवली आहे आणि आजी त्यांची खालीच राहिलेली आहे आणि तुम्ही त्यांना फक्त एवढंच सांगा की मी दादरला उतरणार आहे आणि तिला तुम्ही दादरमध्ये घ्या. एवढं सांगितलं मग मला एकदम 108% खात्री पडली की ज्या अर्थी मला मुंबईतून ट्रेनमधून फोन येतो आहे तर नक्की आपली मुलगी भेटणार आहे आईला आणि वडिलांना. पण इकडे आई वडिलांना मात्र इतके घाबरलेले होते, आता काय सुचतच नव्हतं त्यांना. मग मीच फोन केला इकडून वडिलांच्या फोनवर आणि सांगितलं की तुम्ही घाबरू नका की मला फोन आलेला, स्वीटी तिला मी स्वीटी म्हणतो, स्वीटी आहे आणि त्या मुलीचा फोन आलेला आहे मला आणि तुम्ही दादरमध्ये जाऊन तिला घ्या, फक्त ती तिथे दादरमध्ये तिला घेऊन उतरेल. तर ॲक्च्युली मुंबईमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करताना एवढी गर्दी, एवढी गडबड, एवढा गोंधळ असतो आणि त्यामध्ये कोण लक्ष देणार. पण त्या मुलीने स्वतःचं ऑफिसचं काम होतं थोडंसं बाजूला ठेवून तिला मी तिथं उतरवून थांबते असं सांगितलं मला. आणि मग मी हे आईला निरोप दिल्यानंतर वडिलांना नाही तरी पण त्यांना भीती वाटत होती. मग मी म्हटलं नाही ती सुरक्षित आहे, तुम्ही फक्त तिला घ्या. पण ह्यांनी पोलीस स्टेशनला तिथे कळवल्यानंतर अजून घाटकोपर पोलीस स्टेशनला माझ्या मुलीला पोलिसांनी उतरवून घेतलं. पुन्हा त्या मुलीचा फोन आला की तुमची मुलगी घाटकोपर पोलीस स्टेशनला उतरवून घेतली आहे. तर कोण ती मुलगी की जिला मी ओळखत पण नाही, किंवा किती माझ्या मुलीची काळजी तिला की तीन तीन वेळा तिने मला आधी फोन केला, नंतर चौथ्या वेळेस पुन्हा सांगते की तुमच्या मुलीला उतरवून घेतलं आहे आणि ती पोहोचली तुमच्याकडे, म्हणजे वडिलांनी आणि आईनी तिन्ना दोघांची भेट झाली की मला पुन्हा सांगा, असं कोण करू शकतं मुंबईसारख्या ह्या गर्दीच्या ट्रेनमध्ये एवढं की जरा पण थोडंसरी धक्काबुक्की झाली तरी लोक किती आरडाओरडा करतात आणि मग आपल्या मुलीची काळजी कोणी घेतली असेल. तर हे फक्त आणि फक्त बापूंचं नियोजन होतं, बापूंचं प्लॅनिंग होतं की बापूंनी ती मुलगी भेटवली आणि तिच्याकडून ते फोन करून मला फोन केला आणि आईला आणि वडिलांना माझ्याकडून निरोप पोहोचवला की तुम्ही घाबरू नका. आणि हे सगळं बापूंनी केलं की आज आम्हाला वाटतं की माझा मुलगा बाहेर गेला, मुलगी बाहेर गेली, आम्ही काळजी करतो, टेन्शन घेतो. पण त्यावेळेस ज्यावेळेस जी जिथं उचित आहे तिथं बाबू मात्र आपण नसताना, आई वडील नाही आहेत, आजी आजोबा असून पण ते खाली राहिले ट्रेनमध्ये, पण त्या मोमेंटला बापूंनी मात्र त्यांची तिची काळजी घेतली आणि मुलगी सुखरूप घाटकोपर स्टेशनला उतरवली गेली. जेव्हा पोलिसांनी उतरवलं तिला तेव्हा त्या मुलीने पुन्हा सांगितल्यानंतर ह्या दोघांची, आई वडिलांची आणि तिची भेट झाली आणि इतकं सुंदर ते हे होतं की म्हणजे ते अवर्णनीय मिलन होतं. आणि हे फक्त बापू करू शकतात, नाही तर काय झालं असतं की बोलून पण ही गोष्ट पुन्हा आपल्याला मिळाली नसती. हरिओम श्रीराम अंबज्ञानाथ सव्वीत.